नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे वीस जूनच्या पावसाच्या अपडेटची वीस जूनला जे आहे दुपारी चार वाजल्यापासून जे आहे पावसाच्या तीव्रतेमध्ये अतिशय वाढ होणार आहे अनेक भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे विदर्भ मराठवाड्यातील जो भाग आहे त्यातील अनेक भागात मुसळधार पाऊससुद्धा सक्रिय झालेला आहे मात्र चार वाजल्यापासनं ज्या भागामध्ये पावसाची सक्रियता नाही त्या भागातसुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल आणि पावसाच्या तीव्रतेमध्ये अतिशय वाढ होणार आहे तर ही संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता व्हिडिओला बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सविस्तरपणे कळून येईल आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ व्हायनं घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाच्या सक्रियतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे वीस जूनला आपल्याला सर्वाधिक जी पावसाची सक्रियता दिसून येणार आहे ती म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि कोकणाच्या भागामध्ये तर अनेक भागामध्ये दुपारी एक वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र अनेक भागामध्ये सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे तर येत्या काही तासातच म्हणजेच की चार वाजल्याच्या समोर चार ते पाचच्या दरम्यान आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी जाणवेल आणि पावसाच्या सक्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली असेल पावसाचा जोर हा सर्वाधिक असेल त्यामध्ये सर्वाधिक जोर असणारा पावसाचा व भाग जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो म्हणजे विदर्भातील पूर्व विदर्भाचा भाग भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर हा भागामध्ये अतिशय मुसळधार तसंच अकोला वाशिम बुलढाणा जळगावजामोद शेगाव तेलारा हा जो साईड आहे या साईडलासुद्धा चांगल्या प्रकारे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी लातूर नांदेड उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर औरंगाबाद जालना या भागामध्ये जे आहे सर्वसाधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो चार वाजल्यापासून सक्रिय झालेला दिसेल त्यानंतर जे आहे कोकणामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय झालेला दिसेल आणि चार ते पाच दरम्यान पावसाच्या सक्रियतेमध्ये तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण रात्र वीस जूनची संपूर्ण रात्र पावसाची सक्रियता आपल्याला जाणवेल तसेच एकवीस जूनला देखील आपल्याला या भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच पावसाची सक्रियता तीव्रपणे त्या ठिकाणी जाणून येणार आहे आता पावसाच्या सक्रियतेमध्ये खूप मोठी वाढ होत चाललेली आहे तेवीस जूनपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला अशाला अशीच बघायला मिळणार आहे कारण कमी दाबाचं पट्टे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सक्रिय होत आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिलेल्या सुद्धा यांनी जो नवीन अंदाज दिला आहे त्या नवीन अंदाजानुसार आजपासनं वीस जूनपासनं पावसाच्या सक्रियतेमध्ये तीव्रता आणखीन वाढणार आहे म्हणजेच की पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे अतिशय जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे नदी नाले वाहून निघतील असा अंदाज जो आहे तो पंजाबराव डग हवामान अभ्यासक यांनी दिलेला आहे आणि खूप तो खरासुद्धा ठरतोय विदर्भामध्ये तुफानी पाऊस होतोय अमरावती जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे अमरावती नागपूर गडचिरोली या भागामध्ये मदे आता दुपारी वाजल्यापासून आणखीन त्या पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होणार आहे तर हीच होती आपली आजची अपडेट हेच होता आपला आजचा अंदाज जो मी तुमच्यासमोर मांडला या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला अंदाज सुद्धा मी तुम्हाला सांगितला तर ही अपडेट हा अंदाज तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर आत्ता आपण भेटूया पुढच्या भागात नवीन अंदाजासोबत नवीन हवामान अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद